वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात स्वागत करत आहे। आणि आपल्याला जसे की माहीत आहे की आता 2024 हे वर्ष पाहता पाहता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे 2025 या नवीन वर्षाची। आणि हो श्रोते हो, नवीन वर्ष म्हटलं की सर्वात आधी आपल्या समोर येते ते म्हणजे कॅलेंडर। तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे कालनिर्णय कॅलेंडरमधील जुलै महिन्यातील 2025 या वर्षाची सविस्तर माहिती। हो श्रोते हो, आधीचे 6 महिन्यांचे व्हिडिओ सेपरेट प्रत्येक महिन्याचा एक याप्रमाणे 6 व्हिडिओ टाकून झालेले आहेत। आपण जर चॅनलवर पाहिले नसतील तर आपण सर्वप्रथम ते व्हिडिओ पाहावेत, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त जुलै महिन्यातील सणवार व्रतवैकल्यांविषयीची व्यवस्थितरित्या माहिती। तर सुरुवात करूयात 1 जुलै या महिन्याची सुरुवात होत आहे मंगळवारपासून आणि या दिवशी आलेली आहे विवस्वत सप्तमी। मंगळवारी ही आलेली असून आपण 3 तारखेला पाहू शकता दुर्गाष्टमी असून 5 तारखेला आहे दिगंबर महाराज पितळे यांची पुण्यतिथी, तसेच सूर्याचा पुनर्वसू नक्षत्र प्रवेश आहे वाहन घोडा शनिवारच्या दिवशी आणि 6 तारखेला आहे सर्वात मोठी जुलै महिन्यातील एकादशी देवशयनी आषाढी एकादशी। तसेच या दिवशी मोहरम देखील असणार आहे। तर आषाढी एकादशीविषयी सांगायचं झालं तर देवशयनी आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी आहे जुलै महिन्यातील आणि ती 6 तारखेला रविवारच्या दिवशी आलेली आहे। पंढरपूर येथे सर्वात मोठा यात्रा उत्सव असणार आहे या दिवशी। त्यानंतर आपण पाहू शकता 8 तारखेला भौमप्रदोष असून 9 तारखेला साईबाबा उत्सव शिर्डी येथे प्रारंभ होत आहे। तसेच संत मामा दांडेकर यांची पुण्यतिथी देखील बुधवारच्या दिवशी असून बुधवारच्याच दिवशी महाराष्ट्रीय बेंदूर देखील असणार आहे। 10 तारखेला आहे गुरुपौर्णिमा। हो श्रोते हो, गुरुपौर्णिमा गुरुवारच्या दिवशी 10 तारखेला आलेली असून या दिवशी रामकृष्ण मौनी बाबा यांची पुण्यतिथी देखील असणार आहे। 11 तारखेला शुक्रवारच्या दिवशी विश्व जनसंख्या दिन असून पारशी असम दामरदस मास आरंभ होत आहे। तसेच विठ्ठल रुक्मिणी देवस्थान यात्रा नागपूर येथे देखील शुक्रवारच्या दिवशी असणार आहे। 13 तारखेला आपण पाहू शकता शांडिल्य महाराजांची पुण्यतिथी रविवारच्या दिवशी आलेली असून जुलै महिन्यातील जी संकष्ट चतुर्थी ती आहे ती सोमवारी 14 तारखेला आलेली आहे। चंद्रोदय जो आहे तो रात्री 10 वाजताच्या जवळपास असणार आहे। 16 तारखेला रामजी बाबा पुण्यतिथी बुधवारच्या दिवशी असून 17 तारखेला कालाष्टमी असणार आहे। 18 तारखेला अण्णा भाऊ साठे यांचा स्मृतिदिन शुक्रवारच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल। तसेच 19 जुलैला शनिवारच्या दिवशी जयराम बाबा यांची महाराजांची पुण्यतिथी अमरावती येथे साजरी केली जाणार आहे। पुढे आपण पाहू शकताय जुलै महिन्यातील जी दुसरी एकादशी आहे ती 21 तारखेला सोमवारच्या दिवशी आलेली असून तिचे नाव कामिका एकादशी आहे। 22 तारखेला मंगळवारी नित्यानंद स्वामी यांची पुण्यतिथी असणार आहे। संत नामदेव महाराजांची संजीवन समाधी सोहळा दिन देखील या दिवशी साजरा केला जाणार आहे मंगळवारच्या दिवशी। त्यानंतर आपण पाहू शकताय 18 तारखेला अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन, तर मी तुम्हाला सांगितलंच आहे। 23 तारखेला शिवरात्री असून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती 23 तारखेला असणार आहे। संत सावतामाळी यांची पुण्यतिथी देखील 23 तारखेला बुधवारच्या दिवशी आपण पाहू शकताय। आषाढी अमावस्या जी आहे ती 24 तारखेला गुरुवारच्या दिवशी आलेली असून श्रावण महिन्याचा जो प्रारंभ आहे तो 25 जुलैला शुक्रवारच्या दिवशी होत आहे। आपण पाहू शकताय शुक्रवारी श्रावण महिना प्रारंभ होत आहे। त्यानंतर 26 जुलैला अश्वत्थ मारुती पूजन असणार आहे आणि शनिवारच्या दिवशी असणार आहे ते। त्यानंतर 27 तारखेला आदित्य पूजन असून मुस्लिम सफर मास आरंभ देखील होत आहे रविवारच्या दिवशी। 28 तारखेला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असणार आहे। याची जी शिवामूठ आहे ती तांदूळ आहे। श्रावण महिन्याचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व माहिती सांगणार आहे। त्यासाठी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। तसेच बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। त्यानंतर जुलै महिन्यातील सर्वात मोठा सण नागपंचमी हा 29 जुलैला मंगळवारच्या दिवशी आलेला आहे। या दिवशी मंगळागौरीचे पूजन देखील असणार आहे। 30 तारखेला आपण पाहू शकताय बुधपूजन असून श्रेयाषष्ठी कल्की जयंती देखील असणार आहे बुधवारच्या दिवशी। आणि 31 तारखेला नाना शंकरशेट यांची पुण्यतिथी असून गोस्वामी तुलसीदास यांची जयंती देखील गुरुवारच्या दिवशी 31 तारखेला असणार आहे। तर असा हा जुलै महिना असणार आहे। यामध्ये श्रावण महिना हा प्रारंभ होत आहे। 25 तारखेला श्रावण महिन्याचे सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत चॅनलवर। तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।